सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता काकू ही कृष्णासमोर सगळ्यांना सांगत असते की आजचा स्वयंपाक फक्त सुवासिनीनीच करायचा आहे आणि कुणीही त्या स्वयंपाकाला हातही लावायचा नाही जोपर्यंत गुरुजी चे जेवण होत नाही तोपर्यंत. कळलं का? तेव्हा आता सिंधू ही तिरप्या डोळ्यांनी आता काकूकडे बघत असते. काकू पुन्हा सिंधूकडे मोठे डोळे करत म्हणते की कळलं का स्वयंपाकाला कुणीही हात लावायचा नाही आहे सुवासिनीशिवाय. तेव्हा आता रेशमा म्हणते ठीक आहे काकू मी सगळा स्वयंपाक करीन. काकू म्हणते की बाकी कुणीही तिकडे फिरकणार नाही ना याकडे रेशमा तू लक्ष ठेव. तेवढ्यात आता कृष्णा म्हणते की ए फडफड. कृष्णा म्हणते की त्या बेबी डॉलसाठी तुला अजून जास्त पाहुणे दुसरे शोधता आले नाही का? तेव्हा आता काकूला धक्का बसतो. कृष्णा म्हणते की अगोदरच तुम्ही सगळे नमुने आणि त्यातले ते मोठे नमुने. कृष्णा म्हणते की जरा तिला चांगले माणसं शोधायचे आणि त्याचं काय आहे ना आपलं लग्न झालं नाही त्यामुळे तिकडे आपण हात लावायचा प्रश्नच येत नाही. कृष्णा म्हणते की पण आपल्याला भूक लागली तर? तर आता काकू म्हणते की तुला जर भूक लागली ना तर तुझ्या खोलीमध्ये तुला खायला पाठवीन पण तू तिकडे फिरकायचं नाही अजिबात. कळलं का तुला? तेवढ्यात आता राग येऊन कृष्णा म्हणते की चा मारी टोपी आणि कृष्णा आता काकू शेजारी सोप्यावर येऊन बसते. तेव्हा आता काकू म्हणते की खाली बस. तर आता कृष्णा म्हणते की आपण तुझ्यासोबत बोलायला आलो ना. कृष्णा म्हणते की चा मारी टोपी तुला कोणीही काहीही सांगतं फडफड आणि तू तेच ऐकते. तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णा हा प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे. तर आता मधू म्हणते की तेव्हा प्लीज त्याची मस्करी करू नको. कृष्णा म्हणते आयटम आपण त्याची मस्करी करत नाही आहे. हसतच आता ऋतुजा म्हणते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण झाल्यानंतर गुरुजी अन्वीला मुलगा होणार आहे की मुलगी हे सांगणार आहेत. आणि जर तिला मुलगी होणार असे जर गुरुजींनी सांगितले तर? असे आता कृष्णा सगळ्यांना बोलते. तर ऋतुजा म्हणते गप्प बस. तर काकू म्हणते त्यासाठीच आपण पूजा घातली. काकू म्हणते की हे बघ शकुंतला ज्या पद्धतीने तिने पूजा करायची सांगितली नाही तशाच पद्धतीने होईल. डोक्याला हात लावत कृष्णा म्हणते की अबब जग कुठे चाललं आणि तुम्ही कुठे चाललात? कृष्णा म्हणते की तुमच्या घरात लहान बाळ येणार आहे त्याचं कौतुक करायचं सोडून पोरगा होणार की पोरगी याचाच तुम्ही विचार करत बसलात. तर आता ताटकन उठून उभा राहत काकू म्हणते की बस तू यामध्ये लक्ष घालणार नाही आणि उद्या जर शकुंतला इथे आली तर तू तिला काहीही बोलणार नाहीस. बोट करत काकू म्हणते की जर तुझा तू तिचा अपमान केलास तर गाठ माझ्याशी आहे कृष्णा तू लक्षात ठेव. काकू म्हणते की गुरुजी जेव्हा येतील ना तेव्हा लगेचच तू तुझ्या खोलीत गुपचूप जाऊन बसायचं. कळलं का तुला? आणि ते बाहेर जाईपर्यंत जर तू तुझ्या खोलीतून बाहेर पायऊल टाकलं तर याद राख. तेव्हा आता उशी फेकून देत कृष्णा म्हणते की ठीक आहे नाही येणार मी खोलीच्या बाहेर. कृष्णा म्हणते ठीक आहे पण माझं सगळं रात्रीचं जेवण दुपारचं जेवण माझ्या रूममध्ये पाठवून द्यायचं. काकू म्हणते ठीक आहे. तर आता ऋतुजाच्या हातली सफरचंदाची डिश घेऊन कृष्णा तेथून निघून जाते. तेव्हा ऋतुजा म्हणते की माझं सफरचंदसुद्धा घेऊन गेली ही बाई. त्यानंतर आता काकू राणीला म्हणते की राणी तू या कृष्णावरती बारीक लक्ष ठेव जर हिने काही गोंधळ घातला तर तो आपल्याला खूप महागात पडेल. तर मधू म्हणते ठीक आहे मी काकू या कृष्णावरती बारीक लक्ष ठेवी. इकडे आता रात्र झाल्यानंतर हॉलमध्ये अंधार पसरलेला असतो आणि तेवढ्यात राघव हा ऑफिसमधून घरी येतो. घरामध्ये अंधार असतो तर राघव हा टेबलवरचा जार उचलून पाणी पितो. तेवढ्यात आता राघवला कसला तरी आवाज होतो तर राघव पटकन त्याचा मोबाईल काढून टॉर्च लावत इकडे तिकडे बघू लागतो. तेवढ्यात आता किचनमधून टोमॅटो घेऊन खात खात हळूचा सिंधू तिथे येते. तेव्हा आता राघवची सिंधूला धडक होताच कृष्णा आणि राघव दोघेही ओरडू लागतात. तर लगेचच दोघेही एकमेकांकडे बघतात. तर राघव लाईटचे बटन ऑन करतो. तर आता कृष्णा म्हणते की लंबू तू इकडे काय करतोयस घाबरलो ना आपण? तेव्हा हसतच राघव म्हणतो की मला वाटलं तू ब्रेव डॅशिंग हिंमतवान स्ट्रॉंग मुलगी आहेस पण तू तर उंदराला सुद्धा घाबरते. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ए गप्प बस तू सुद्धा ओरडला आणि तू सुद्धा उंदराला घाबरतो आणि आला मोठा सांगायला पोलीसवाला आहे मी म्हणून. तर आता राघव म्हणतो की तू माझ्या चुका काढू नकोस बर का मी फक्त उंदराला घाबरतो बस. तर कृष्णा हसू लागते. कृष्णा म्हणते की आत्ता आपण चार पाली तुझ्या अंगावर टाकल्या ना तर तू टेस्ट करून दाखवायचा की तू घाबरत नाही म्हणून आणि ही बघ पाल पाल असे म्हणायचं. राघव म्हणतो तू चार पाली पकडून आण नंतर आपण बघू पण इतक्या रात्री तू इथे काय करतेस ते मला सांग. तर आता हातातील टोमॅटो आणि सगळ्या काही वस्तू दाखवत कृष्णा म्हणते की हे बघ आपल्याला जाम भूक लागली तेव्हा आपण हे खायला आलो होतो. तेव्हा आता राघव म्हणतो जेवणाच्या वेळेसच तू सगळं का नाही खात? तेव्हा कृष्णा म्हणते की ती आपल्याला
तुझी फडफड आहे ना, ती खूप त्रास देते. कृष्णा, जेवताना व्यवस्थित जेव, सगळं काही नीट कर, तेव्हा आपल्याला जेवण जात नाही सगळं. कृष्णा म्हणते की तिची ती फडफड ऐकून ना आपल्याला नीट जेवण जात नाही, आणि मग आपल्याला जेवण केलं नाही तर भूक लागते आणि आपल्याला हे असं करावं लागतं. तर आता कृष्णा ही बोलतच असते आणि तेवढ्यात राघव आता कृष्णाच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि प्रेमाने आता अलगत राघव हा कृष्णाच्या अगदी जवळ येतो. तर आता राघव हा त्याचे तोंड कृष्णाच्या अगदी जवळ घेऊन जाऊ लागतो. तर एवढ्यात कृष्णा राघवला बाजूला ढकलते. तर आता राघव म्हणतो की आपण जवळ येत असताना तू मग एवढी घाबरतीस का? त्याचं लगेचच कृष्णा म्हणते काय आहे ना, आपल्याला बाहेरवाली बनण्याचा शोक नाही आहे. कृष्णा म्हणते की तू काय करतोयस ना ते आपल्याला सगळं चांगलंच माहीत आहे. तेवढ्यात आता राघव फ्रीज मधून आता ब्रेड बाहेर काढतो आणि सॉस बाहेर काढून आता त्या ब्रेडला लावतो. त्यानंतर आता ब्रेड कट करतो. तर लगेचच कृष्णा म्हणते लंबू तू काय करतोयस? तर आता राघव म्हणतो तुला भूक लागली ना, तेव्हा मी तुला सँडविच बनवून देतो. तेव्हा कृष्णा म्हणते ते मला कळलं रे. कृष्णा म्हणते की पण सँडविच बनवताना पहिला बटर लावायचा आणि नंतर चटणी, तू हे काय करतोयस? तर आता राघव म्हणतो की तुला काय माहिती, तुला खाण्यातला सी तरी माहीत आहे का? तर आता कृष्णा म्हणते की पण आपल्याला ते कसं खायचं याचा केस सुद्धा माहिती आहे. गोदा मावशी आपल्यासाठी हे बनवते ना, आणि ती ही एकच चीज आहे की तिचा आपण हे बघू बघू शिकलोय. तर आता राघव म्हणतो चीज नाही, तुझी भाषा भ्रष्ट आहे. तर आता सिंधू विचार करू लागते. त्यानंतर आता राघव त्या ब्रेडवरती टोमॅटोची फाक कट करून ठेवत म्हणतो की हे घे, सँडविच तयार आहे आणि खूप मस्त झालं असणार आहे. आणि आता ती सँडविचची डिश राघव आता कृष्णाकडे देत तेथून जाऊ लागतो. तर कृष्णा राघवला थांबवते आणि म्हणते की हे थांब, अगोदर तू खा. तेव्हा आता राघव म्हणतो की मला भूक नाही लागली. तर कृष्णा म्हणते की त्यासाठी नाही, तर आपल्याला टेस्ट करायची, तू यामध्ये काही मिक्स तर केलं नसेल ना. तर आता राघव म्हणतो तू खूप आगाऊ आहेस. तेव्हा आता कृष्णा म्हणते की मग तू पोलीसवाला आहे ना, काहीही करू शकतो, आणि आपण असं ब्युटिफुल आहे म्हणून आपला कुणावरती विश्वास नाही, असे कृष्णा आता राघवला बोलते. पटकन आता एक सँडविच उचलत राघव हा खाऊ लागतो आणि आता पुन्हा डिशमध्ये ठेवू लागतो. तर कृष्णा म्हणते की ये आता संपूर्ण खा. कृष्णा म्हणते ब्रेडच्या कुठल्या कोण्यामध्ये तू काय लावला असणार हे आपल्याला कसं कळणार? तर आता सगळी सँडविचची डिश घेऊन खात खात राघव तेथून निघून जातो. तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण काय खाणार? तर राघव म्हणतो की आता तू स्वतःच ठरव आणि काय करायचं ते तूच ठरवून आता खायचा विचार कर. तेवढ्यात आता राघव निघून गेल्यानंतर मावशी तिथे येते आणि म्हणते की कृष्णे हे तू काय करतेस? आपण लपून सगळं बघितलं, अजून त्या पोलीसवाल्याला तू किती त्रास देणार आहेस? तेव्हा आता सिंधू म्हणते की मावशी मी त्यांना त्रास देत नव्हते, दुपारी त्यांनी जेवण केलं नव्हतं आणि संध्याकाळीसुद्धा ते तसेच झोपायला चालले होते. तर आता मावशी म्हणते की मग जेवायला वाढायचंच ना त्यांना. तेव्हा आता कृष्णा म्हणते की ती सिंधू करत होती ना, तसं जर मी केलं असतं तर त्यांना संशय आला असता, आणि म्हणून ही सगळी अटकल या कृष्णाला करावा लागली. तेव्हा आता हसतच मावशी म्हणते की लई काळजी वाटायला लागली तुला आता. मावशी म्हणते तुला जर एवढी काळजी वाटते तर मग त्याच्यापासून लपवतेस का खरं काही आहे ते सगळं, तू त्याला काही सांगून का नाही टाकत? तर आता कृष्णा म्हणते की तुला चांगलंच माहीत आहे मावशी. कृष्णा म्हणते की सावीसाठी मला गप्प राहावं लागतं आणि मी जर काही बोलले आणि सावीच्या जीवाला जर धोका निर्माण झाला तर मग काय? तेव्हा आता मावशी म्हणते की सावीच्या जीवाला तेव्हाच धोका निर्माण होईल जेव्हा त्या माजोरड्यामधूला कळेल की तू कृष्णा नाही सिंधूच आहे. तर आता मावशी म्हणते की तू एकदा त्या पोलीसवाल्याला सांगून तर बघ, आणि मला आता कळतंय आणि दिसतंय सुद्धा की त्या पोलीसवाल्याचं सिंधूवर किती प्रेम होतं ते. मावशी म्हणते की त्याचा लई जीव आहे तुझ्यावरती, आणि सावीचे आई बाबा जर एकत्र आले तर लवकरच तिला हुडकून काढतील, तुला हे कळत नाही का? तेव्हा आता विचार करून सिंधू म्हणते की मावशी तू अगदी बरोबर बोलतेस, आणि एकदा राघवला आता सगळं समजावून सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करायला हवा. इकडे आता रेशमा ही ऋतुजाला म्हणते की आई मला तुमचं अजिबात पटत नाही, ऋषभ जर इथे जेवायला आला तर तुला काय प्रॉब्लेम आहे? असे आता मग ऋतुजा रेशमाला विचारते. रेशमा म्हणते या पूजेत त्याची
त्याची काय गरज आहे, तेव्हा ऋतुजाला राग येतो. तेव्हा हॉलमध्ये त्यांची ती बडबड चालू असताना आता मावशी आणि कृष्णा खांबाच्या आडून त्यांचं बोलणं ऐकू लागते. राग येऊन आता ऋतुजा म्हणते की रेश्मा आजही तो ऋषभरत्न पारखी आहे आणि त्याचा सुद्धा या घरावर तेवढाच अधिकार आहे. ऋतुजा म्हणते की आज आपल्या घरी गुरुजी येत आहेत, तेव्हा मला तुमची पत्रिका त्यांना दाखवायची आणि रेश्मा तुझा आणि ऋषभचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा असं मला वाटतंय. रेश्मा म्हणते की तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का आमच्या दोघांच्या भांडणाचा प्रॉब्लेम ते गुरुजींकडे असणार आहे म्हणून. तेव्हा आता ऋतुजा म्हणते की रेश्मा तुला किती जरी सांगितलं ना तरी पालथ्या घड्यावर पाणी आहे. माझा मुलगा बाहेर राहून काय खातोय, कसं खातोय, किती खातोय याची तुला काळजी नाही का? रेश्मा म्हणते की ऋषभने स्वतः चूक केली आणि म्हणून तो स्वतः घर सोडून गेला आणि तुम्हाला मला नावं ठेवायला तुम्हाला सवयच लागली आहे म्हणून तुम्ही ते करता. ऋतुजा म्हणते की रेश्मा हे आता अति होतंय आणि मला गुरुजींना तुमची पत्रिका दाखवायची आणि ती मी दाखवणारच. बोट करत ऋतुजा म्हणते की उद्या गुरुजी जे काही विचारतील त्या सगळ्या प्रश्नांची तू सरळ सरळ उत्तर दे रेश्मा. आणि ऋतुजा तेथून निघून जाते तेव्हा त्यांचे ते सर्व बोलणे ऐकून आता कृष्णा ही मावशीला म्हणते की मावशी या दोघांमध्ये चूक कोणाची आहे ना हे शोधून काढायला हवं. तेव्हा आता मावशी म्हणते की तू कशाला त्यांच्या भांडणामध्ये नाक खुपसतेस आता? इकडे आता मावशी म्हणते की चल पोलीसवाला काय करतो ते बघू. तर आता इकडे राघव त्याच्या बेडरूममध्ये येऊन खुर्चीवर बसलेला असतो आणि मोबाईलमधील सिंधू सावी आणि आता त्याचा फोटो बघत आता एकटक नजरेने आता राघवने त्याचे ध्यान मोबाईलमध्ये लावलेले असते आणि दरवाज्यात येताच मावशी आणि सिंधू राघवचा तो सगळा प्रकार बघतात. तेव्हा मावशी म्हणते की बघितलं का कृष्णा तू त्या पोलीसवाल्याची काय अवस्था झाली? मावशी म्हणते की आता त्यांना अजून तरसू नको आणि अजून बी वेळ गेलेली नाहीये. मावशी म्हणते की तू पोलीसवाल्याला सगळं काही सांगून टाक आणि मला खात्री आहे की तो नक्कीच तुझ्यावर विश्वास ठेवील. तर आता मावशी म्हणते की अगं सोने मावशीसाठी तरी तू सांग किंवा तुझ्या सावीसाठी तरी सांग. तेव्हा आता सिंधू ही मावशीच्या हातात हात देते आणि राघवला सांगण्यासाठी जाऊ लागते. पण तेवढ्यात तिकडे रूममध्ये राघवच्या खांद्यावर हात ठेवत मधू तिथे आलेली असते आणि मधू म्हणते की राघव. तर आता मधूचे बोलणे ऐकून मावशी मधूकडे बघत म्हणते की एवढ्या रातच्याला ही माजोरडी इथे काय करते? मधू म्हणते की ती मुलगी सिंधू नाही तर कृष्ण आहे हे तुला चांगलं माहिती आहे, तरी सुद्धा तुला तिच्याशी लग्न का करायचंय? राघव म्हणतो मी काय करतो ना ते मला चांगलंच ठाऊक आहे, तेव्हा मला ही गोष्ट कुणीही सांगायची अजिबात गरज नाहीये. राघव म्हणतो की आणखी एक गोष्ट मला प्रश्न विचारायचे नाही. तेव्हा मधूला राग येऊन मधू तेथून निघून जाते आणि आता रागाने मधू तेथून निघून गेलेली असते. इकडे आता दुसऱ्या दिवशी अन्वी ही आता रत्न पारख्यांच्या घरी येते आणि काकूला म्हणते की काकू ते गुरुजी फक्त स्पेशली माझ्यासाठी इथे येत आहेत बर का? अन्वी म्हणते की माझ्या आणि बेबीसाठी पहिल्यांदा आश्रमातून 10 वर्षानंतर ते बाहेर पडणार आहेत असे आता माझ्या सासूबाई सांगत होत्या. तर आता अन्वीने एक पोथी आणलेली असते. हसतच अन्वी म्हणते की माझ्या आईसाहेबांनी हे तुमच्याकडे द्यायला सांगितलंय, तुम्ही ते व्यवस्थित ठेवा. तर आता लगेचच काकू ती पोथी आता रेश्माकडे देते. काकू म्हणते या पोथीमध्ये काय लिहिलंय? तेव्हा अन्वी म्हणते की पूजेमधले जे रूल्स आणि रेग्युलेशन आहे ना ते सगळं या पोथीमध्ये आहे. अन्वी म्हणते आईसाहेबांनी सांगितलं आपल्याला यामध्ये दिलेले रूल्स आणि रेग्युलेशन स्ट्रिक्टली फॉलो करायचे. तर आता ऋतुजा म्हणते की सांगितलंय का धमकी दिली? तेव्हा काकू म्हणते ऋतुजा तू शांत बस. तेवढ्यात ती पोथी उघडून रेश्मा वाचू लागते आणि मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते काय हे? तर काकू म्हणते ऋतुजा तुला आता काय झालं? तर आता रेश्मा म्हणते काकू हसू नाही तर काय करू, कुठल्या काळातलं हे पुस्तक आहे? तेव्हा आता काकू म्हणते काय झालं ते तर सांगशील का? तेव्हा आता रेश्मा म्हणते सांगते आणि रेश्मा ते वाचू लागते. तर आता रेश्मा वाचू लागते आणि म्हणते यामध्ये असं लिहिलंय की स्वयंपाक फक्त सुवासिनीनेच करावा आणि त्या अगोदर डोक्यावरून पाणी घेऊन एकदा स्नान करावे. स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे. तर हसतच रेश्मा म्हणते असं कोणी करतं का? तेव्हा अन्वी रेश्माला म्हणते की स्टॉप इट रेश्मा मामी, तिथे जे लिहिलंय ना तसं करायचंच आहे आणि उगाचच तू मस्करी करू नकोस. तर आता अन्वी म्हणते की आईसाहेबांना अजिबात आवडणार नाही, तेव्हा तू गप्प बस आणि त्यामध्ये जे लिहिलंय म्हणजे त्यासाठी काहीतरी रिझन तर नक्कीच असेल. तर आता तेवढ्यात हात वर करत काकूला आता सिंधू म्हणते की त्यामध्ये काय लिहिलं असेल आणि का लिहिलं असेल आपण सांगू का? तर लगेचच काकू पुढे येत म्हणते की कृष्णा तू यामध्ये पडू नकोस. तर आता कृष्णा म्हणते की आपल्याला यामध्ये पडायची काही हाऊस नाही आहे, पण आता आपल्याला प्रश्न विचारला ना तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं ना कुणीतरी, म्हणून मी बोलली. तर आता कृष्णा म्हणते की त्याचं काय आहे
ना, आपल्यासारखं फटाफटा फास्ट डोकं कुणाचं चालणार नाही ना, कारण या घरातील सगळ्यांची डोके बंद पडली. तुम्हाला कुणाला जमणार नाही म्हणून आपल्याला ॲन्सर द्यावा लागतं, कळलं का तुम्हाला? असे कृष्ण आता सगळ्यांना बोलते. तर आता उठून उभं राहत. कृष्ण म्हणते की त्यांना असं वाटत असेल की बायका स्वयंपाक करताना त्यांच्याकडून खूप सारी अस्वच्छता होत असेल ना, म्हणून दोनदा आंघोळ करायची ते सांगत असणार. तर आता सिंधू म्हणते की पण बेबी डॉल, तुला हे सगळं पटतं का? तर आता अन्वी म्हणते की कृष्णा, तू प्लीज यामध्ये इंटरफेअर करू नकोस. अन्वी म्हणते की माझी सिम्मा जर आता इथे असती तर तिनं तुझ्यासारखे मला प्रश्न विचारले नसते. तिने या सिच्युएशनमध्ये काय करायला हवं यासाठी माझं सोल्युशन काढलं असतं आणि मला सांगितलं असतं. तर आता डोक्याला हात लावत अन्वी म्हणते की माझी सिम्मा मला नेहमी गाईड करायची आणि या सिच्युएशनमध्ये आता ती असती तर तिने मला समजून घेतलं असतं. तर आता कृष्णा म्हणते की ए डॉल, आपण पण तुला समजून घेऊ शकतो, तू आपल्याला सांग ना. तर आता मोठ्याने अन्वी म्हणते की नाही समजून घेऊ शकत तू. तर आता लगेचच कृष्णा म्हणते की का समजून नाही घेऊ शकत? तर अन्वी म्हणते की कारण तू माझी सिम्मा नाही आहे. ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे शकुंतला येण्याची वेळ होताच आता काकू ही कृष्णाचा हात धरून तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि आतमध्ये ढकलत. आता काकू ही दरवाजा बंद करून दरवाजाला लॉक करून घेते. तेव्हा आता कृष्णाला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता कृष्णा काकूला म्हणते की ए फडफड, दरवाजा उघड ना, आपल्याला लॉक का करून घेतले? तर आता काकू म्हणते की एक शब्दही बोलू नकोस आणि आता इथेच राहा. तर आता काकू निघून जाते. तेवढ्यात आता राघव हा बेडरूमसमोर येतो आणि सिंधूला लॉक केल्याचे राघवला कळते. आणि आता राघव हा अखेर लॉक उघडून तो दरवाजा तोडतो. तेवढ्यात आता राघवने खूप सारे लॉक्स आणलेले असतात. तेव्हा आता राघव म्हणतो की तुझ्या प्लानप्रमाणे मी सगळे लॉक्स आता इथे घेऊन आलो आहे, पण ते देण्या अगोदर मला तुझा प्लान काय आहे हे समजलाच पाहिजे. तेव्हा आता सिंधूने हे सगळे लॉक्स का मागितलेत हे सत्य आता सिंधू राघवला सांगून सिंधू आता शकुंतलाचा माज कसा उतरवते आणि राणीच्या पापाचा हंडा फोडून सिंधू आता सावीची सुटका करून कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.